भारतात आश्चर्यकारक वेगाने बदल घडत आहेत. मागील 2 दशकात झालेल्या प्रभावी आर्थिक विकासाने रस्ते, पाणी आणि स्वच्छता यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीसाठी पैसा आणला आहे. अनेक जणांना नवीन रोजगारांमधून फायदा होत आहे आणि गरिबी उत्तरोत्तर कमी झालेली आहे. आर्थिक विकास सर्वांना सारख्याच प्रकारे अनुभवता येत नाही. प्रत्येकाला रोजगार आणि अन्न मिळवण्याचा अधिकार अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये शासनाने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक विकासाचा पर्यावरण आणि त्यावर आधारित उपजीविका यांच्यावर विपरीत परिणाम देखील झाला आहे. अद्याप हे प्रश्न सोडविण्यासाठी फारच थोडे प्रयत्न केले गेले आहेत. विशेषतः बदलत्या हवामानात भारतातल्या निम्न कोरडवाहू प्रदेशातील लोकांना मदत करण्यासाठी काही विशेष करण्याची आवश्यकता आहे. भारताचे तापमान 1971 पासून आणि विशेषतः 1998 पासून अतिशय वेगाने वाढत आहे. काही निम्न कोरडवाहू भागात उर्वरित भारतापेक्षा तापमान वेगाने वाढत आहे. शास्त्रज्ञांना भविष्यातील या वाढीचा अंदाज घेता येतो. त्यांनी केलेल्या अनुमानानुसार 2050 पर्यंत मध्य आणि उत्तर भारतातील सरासरी तापमान औद्योगिकीकरणापूर्वी असलेल्या तापमानापेक्षा किमान 2 अंशाने जास्त असेल. अलीकडच्या दशकात भारताच्या निम्न कोरडवाहू भागांनी अनियमित परंतु कमालीचे वाढलेले पर्जन्यमान आणि उष्णतेच्या लाटा अनुभवल्या आहेत. मौसमी पाऊससुद्धा बदलतो आहे. पावसाळा कमकुवत आणि बेभरोशाचा झाला आहे आणि बदलत्या हवामानामुळे हे चित्र कायम राहील असे दिसत आहे. बदलत्या हवामानाचा जीवनाच्या अनेक पैलूंवर परिणाम झाला आहे आणि अनेक प्रकारांनी आपली जोखीम आणि असुरक्षितता वाढली आहे. आणि अनियमित पाऊस यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. वाढत्या तापमानामुळे पीक उत्पादनामध्ये घट होईल. उष्णतेच्या तीव्रतेचा भारतातील गुरांवर मोठ्या संख्येने परिणाम होत आहे. ही देखील आपल्यासमोर एक समस्या आहे. तसेच वारंवार येणाऱ्या पुरांमुळे मलेरियासारखे किंवा पाण्यामुळे होणारे रोग पसरू शकतात. शहरे झपाट्याने विस्तारत असल्यामुळे नवीन जोखमी तयार होतात. इमारती एकमेकांच्या खूप जवळजवळ असल्यामुळे उष्णतेची तीव्रता प्रामुख्याने जाणवते. पुष्कळ लोक दयनीय आणि असुरक्षित घरांमध्ये राहतात, जिथे पाणी, स्वच्छता किंवा रोजगार यासाठी फारच थोडी किंवा अजिबात संधी नसते. तीव्र हवामान आणि पूर यामुळे पाण्याचे स्रोत दूषित होतात आणि केरकचरा, सांडपाणी यांच्या जोडीने रोगराई फैलावते. मान्सूनमध्ये होणारे बदल हे शहराचे पाणी, अन्न आणि स्थलांतराचा वेग प्रभावित करू शकतात. या बदलांचा स्त्रिया आणि पुरुषांवर वेगळा परिणाम होत असतो. पाण्याच्या स्रोतांची कमतरता स्त्रियांवर पाण्याचा शोध घेण्याचा आणि पाणी घरी वाहून आणण्याचा भार वाढवू शकतात. लोक असुरक्षित आहेत, परंतु त्यांच्या समोर येणाऱ्या हवामानाच्या समस्यांना ते अनेक पद्धतीने सामोरे जात आहेत. विकसित होणारी शहरे ग्रामीण भागातील अडचणींना तोंड देण्यासाठी मदत करू शकतात. शेती व्यतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तसेच शहरात स्थलांतरित झालेल्यांना गावात पैसे पाठवून आणि जमिनीला चांगली किंमत मिळवून देण्यास ह्या शहरांची मदत होते. काही ठिकाणी शेतकऱ्यांना स्थानिक शेतकी सल्लागारांकडून संदेश रूपाने बाजारभाव, शेतीची चांगली व्यवस्थापन पद्धती आणि येऊ घातलेल्या कीटक किंवा रोग यांची माहिती मिळते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शेतजमिनीत हवामानाचा अंदाज देणारी उपकरणे उभारून शेती संबंधित अनिश्चिततेचा सामना ते चांगल्या प्रकारे करू शकतात. महाराष्ट्रामध्ये एका गावातील लोक सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांजवळ असलेल्या विहिरींच्या वापराचे नियमन करतात. त्याचबरोबर पाणलोटाच्या कामांची देखरेख करून संपूर्ण वर्षभर वापरता येईल इतके पाणी अडविण्यासाठी एकत्रित कार्य करत आहेत. शास्त्रज्ञ उच्च तापमान आणि अनियमित पाऊस यांना चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी दुष्काळ प्रतिरोधक पिकांवर कार्य करीत आहेत. खराब हंगामात कायमस्वरूपी अन्न पुरवण्यासाठी बियाणे आणि धान्य यांची साठवण करणे हा आणखी एक पर्याय आहे. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचा ग्रामीण उपविभाग दुष्काळी आहे आणि हा पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. येथे पाण्याची उपलब्धता आणि व्यवस्थापन याबद्दलची गंभीर चिंता पीक उत्पादनाला भेडसावत आहे. यामुळे अनेक शेतकरी कुटुंब शेजारच्या जिल्ह्यात काम शोधतात किंवा शहरात स्थलांतरित होतात.
संगमनेर उपविभागात वाढत्या तापमानाच्या जोडीला अनियमित आणि अवकाळी पाऊस अशी स्थिती दिसून येत आहे. जोरदार पाऊस आणि पाठोपाठ येणारे कोरडे दिवस यात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामतः पिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. अशोक आणि सुनीता हे नेहमी अन्नधान्य बाजरी ज्वारी चारा यांची पिके घेणारी शेतकरी आहेत. आजकाल त्यांनी कांदा आणि टोमॅटो सारख्या भाज्यांची पिके देखील घ्यायला सुरुवात केली आहे जी जवळच्या बाजारात चांगला दर मिळवतात, पण त्यामुळे पाणी टंचाई अधिक तीव्र होत आहे. घर आणि शेत जमिनीवर पाण्याचा वापर आणि पाण्याची उपलब्धता यात सुधारणा करण्यासाठी अशोक आणि सुनीता दोघेही त्यांच्या गावामधील पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, त्यामुळे अगदी थोड्या काळातच त्यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. अशोक आणि सुनीता हे त्यांच्या भागातील इतरांसारखेच सतत दुष्काळाच्या छायेत राहतात. महाराष्ट्रातील पीक उत्पादन राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. जमिनीखालील पाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता देखील धोक्यात येते आणि गावात टँकरने पाणी आणण्याची आवश्यकता भासते. या काळात सुनीताला अनेकदा इतर पाणवठ्यावरून पाणी आणण्यासाठी लांब अंतरावर चालत जावे लागते. अशोक आणि सुनीता हे मोठ्या शेतकऱ्यांपेक्षा अधिक असुरक्षित आहेत. पिके आणि गुरेढोरे यांच्याकडून पुरेसे उत्पादन झाले नाही तर कर्जबाजारी होण्याची त्यांना भीती असते. शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळून देखील वर्षभराचे पाणी साठवण्यासाठी लागणारे शेततळे पैशांच्या अभावी उभारू शकले नाही. त्यांच्या शेजारी एकाने सतत जमिनीतील पाणी उपसून शेततळे भरल्यामुळे त्यांची विहीर कोरडी पडण्यास सुरुवात झाली आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्राम समितीत सहभागी होण्याची त्यांची इच्छा आहे, पण अशी काही समिती येथे नाही. असार हा एक प्रकल्प आहे ज्यामध्ये निम्न कोरडवाहू भागात हवामान कसे बदलत आहे आणि विविध गटातील लोकांसमोर त्यामुळे कोणकोणती आव्हाने आहेत याचे परीक्षण करण्यासाठी संशोधक आणि प्रकल्प राबविणाऱ्यांना एकत्र आणतो. आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन आणि खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतील असे घटक ओळखून आपल्यासमोर आलेल्या आव्हानांना कसे तोंड द्यायचे आणि सर्वसामान्यांचे जीवनमान कसे सुधारायचे हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. संगमनेरच्या उपविभागामध्ये आम्ही विशेषतः पाण्याचे व्यवस्थापन आणि ग्रामीण भागातील उपजीविकेची असुरक्षितता ह्याकडे लक्ष देत आहोत. विविध गटातील लोकांसोबत मिळून मिसळून काम करून प्रत्यक्ष बदल घडून आणण्याचे आमचे ध्येय आहे.